नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे वट पौर्णिमा, तर आता वाजले 11 आणि आज मी कस्टमरची ब्लाउज शिवते. तर तुमची तर सगळ्यांची तयारी झालीच असेल. आणि वट पौर्णिमानिमित्त तुम्हाला सगळ्यांना, माझ्या माता भगिनी आहेत त्यांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना वट पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हणलं चला छोटासा व्हिडिओ बनवूया. तर पुढच्या साईडला डिझाईन असल्यानंतर मागची साईड कशी जॉईन करायची, म्हणजे तेव्हा काय करायचं, शोल्डर कसं जॉईन करायचं, तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इथं मी पुढच्या साईडला हे बघा डिझाईन करून घेतले, याच्यामध्ये कप टाकले. प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 16 आणि घडी आहे 12.5 ची घडी आहे. तर म्हटलं चला पुढच्या साईडला डिझाईन असल्यावर शोल्डर कसं जॉईन करायचं, म्हणजे मागचा भाग पुढच्या भागाला कसा जॉईन करायचा. आपण नेहमी व्हिडिओ बघतो की मागच्या साईडला बॅकनेकला डिझाईन असल्यानंतर पुढचा भाग कसा जॉईन करायचा. तर आज म्हटलं पुढच्याला डिझाईन केली तर मागचा भाग कसा जॉईन करायचा हा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथं मी आता ह्याला साईडला ठेवून घेऊ आपण आधी, आणि हा मागच्या साईड आहे, मागचा भाग आहे. तर याला मी मागं हुक करणार आहे, त्याच्यामुळं मग मी इथं हुक लूक पट्टी करून घेतली आणि टाचणी लावून घेतली. तर हा मागचा भाग आहे. त्याचं कसं करायचं तर इथं मी पट्ट्या काढून घेतल्या, हे बघा. सव्वा इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्यात आणि मी पट्ट्या नेहमी सरळ काढते, म्हणजे पायपिंग करायची असो किंवा पट्टी लावायची असो तरी पण मी सरळच पट्ट्या काढते. फक्त जोडताना ते कशा जोडते ते पण दाखवते तुम्हाला. हे असं कट करून घेते मी आणि मग एकाचं तोंड ह्या साईडला आणि एकाचं तोंड ह्या साईडला असं ठेवते. आणि हे बघा शिलाई मारल्यानंतर अशा प्रकारे जॉईंट होतं असं. नंतर आता दुसरी पट्टी, तर आता दुसरी पण अशीच, हे बघा असे ठेवायचे, हा टोक तिकडं आणि हा टोक इकडं आणि अशी शिलाई मारून घ्यायची. आता याला परत डबल शिलाई मारायची बारीक. आणि नेहमी शिलाई मारताना दोन शिलाईचा वापर करायचा. एक मोठी शिलाई स्टार्टिंगला म्हणजे चुकलं काय झालं तर पटकन खोलता येते आणि दुसरी शिलाई मारायची ती पक्की. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही पट्ट्या जॉईन करून घेतल्यात मी, हे बघा. आता याला पाव इंच म्हणजे चतकोर एवढे एक साईडने शिलाई मारून घ्यायचं. इथं पण मोठी शिलाई मारायची म्हणजे वेळ जास्त जात नाही. अशा प्रकारे पट्टी तयार झाली. आता हिला जॉईंट करून घेऊ आपण. आता हा एक भाग ह्या साईडचा, आता हा टोक येतो कट करायचं आणि याला अर्धा इंच फोल्ड करायचं आतल्या साईडला म्हणजेच वरच्या बाजूला आणि ही उलटी ठेवायची सुईच्या बाजूवर. आता इथं पाव इंच म्हणजे चतकोर शिलाईमध्ये घ्यायचं किंवा हा दाब असतो तो एक दाब घ्यायचा फक्त शिलाईमध्ये. अशा प्रकारे हे बघा चतकोर म्हणजे चतकोर पाव इंचच गेलं पाहिजे शिलाईमध्ये आणि मग ही पट्टी बाकीची आपल्याला रुंद उरते. आता हिच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची
एकदम असं बोटाने करायचं, नखाने नाही, कारण नखाने असं न कोडल्यावर कपडा खराब होतो, म्हणून असं बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आणि मग याच्यावर दाबशील येणार. आता आपण इथं पुढचा भाग साइड करू. आता पुढचा भाग कसा जॉईंट करायचा, हा पुढचा भाग आहे, तर याला उलट ठेवायचे आणि हा भाग सुईचा ठेवायचा. तर हे बघा, परत एकदा दाखवते, हा सुईचा आहे आणि हा उलट आहे. तर हा ही जी शिले दाबशिले त्याच्या थोडस अलीकडं एकदम म्हणजे आपला सुई वगैरे बसेल एवढंच अंतर ठेवायचं आणि असं ठेवून घ्यायचं आणि नंतर ही पट्टी याच्यावरती फोल्ड करायची अशी अशी. हे बघा, आणि नंतर इथं अर्धा इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि इकडचं हा जो भाग आहे तो एकावर एक आले पाहिजे, दोन्ही खालचा आणि वरचा आणि इकडं पाव इंच अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आता आपण ही बाजू तयार करून घेऊ, ही बाजू तयार करून घेऊ. तर मी इकडची बाजू तयार करून घेते म्हणजे दुसऱ्या साईडची. हे बघा, हे पहा, या दुसऱ्या साईडला पण मी असं एक साईडने दुमडून घेतलंय. आधीची पट्टी आपण तयार केली तशी, आता ही पण पाव इंच वाळा ठेवून शिलाई मारून घेऊ. इथे थोडं फोल्ड करून घ्यायचं असं बरोबर, थोडं लांबून कपडा कट करायचा अर्धा इंच आणि आता ही बाजू आणि ह्या साईडची बाजू दोन्ही सेम आहेत का ते पण बघायच्या, म्हणजे पट्टी खालीवर येत नाही. जेव्हा आपण काच बटन करतो तेव्हा खालतीवरती होत नाही. तर आता हे दोन्ही सेम गेले शिलाईमध्ये, आता याला मी दाबशिले मारून घेते. इकडे पण आपले दाबशिले मारून झाले, आता ही साईड पण आपण तशीच ठेवायची, सुईची बाजू आणि ही उलटी. हे बघा, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. ह्याच्या ह्या कपड्यावर आलं नाही पाहिजे पट्टीवर, आणि ही बाजू याच्यावर नाही आली पाहिजे, किंवा ही असं जास्त गॅप पण नाही राहिला पाहिजे. आणि मग याला असं फोल्ड करायचं. हे बघा असं, आणि मग ह्या साईडने पाव इंच आणि हे दोन्ही एकावर एक बाजू आले पाहिजे आणि इकडे अर्धा इंच. आता त्याच्यानंतर हे बघा, ह्या दोन्ही बाजू सेम आल्यात का ते पण चेक करायचं. हे पहा, हे दोन्ही परफेक्ट अर्धा अर्धा इंच आले, किंवा थोडस कमी असेल तर परफेक्ट अर्धा इंच करून घ्यायचं. हे पहा, थोडस नॉर्मल कमी आहे, तर मी आता इथं दोन्हीला मिळून निशाण करते. असं निशाण करून घ्यायचं सेम. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मग शोल्डर वगैरे उतरत नाही कमी जास्त झाल्यावर, मग आपण बोलतो एक शोल्डर उतरतं असं. तर आणि ह्या साईडला पण दोन्ही सेम निशाण करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग पण चांगली येते. आणि आता दुसरी शिलाई पक्की मारून घ्यायची. ह्या साईडला पण आणि आता हे धागे निघतात म्हणून ह्या साईडला पण एक एक शिलाई मारून घ्यायची. ज्यांना डिझाईन नसते त्या ब्लाऊजला मी इथं कव्हर शिलाई करते,
आता डिझाईन ची ब्लाउज असल्यावर कवर शिले नाही करते आणि हे असं कट करून घ्यायचंय म्हणजे पुढे धागे निघत नाही आणि आता मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते अशा प्रकारे खूप सुंदर असं आणि फिनिशिंग बघा अशा प्रकारे छान आपलं शोल्डर असं जॉईंट झालं आणि खूप सोपी पद्धत आहे आणि आता काय करायचं आता जी ही पुढची गळ्याची ही डिझाईन आहे या डिझाईन वरती मी जी शिलाई मारलेली आता ती शिलाई पूर्ण मारून घ्यायची म्हणजे तुम्हाला टोटल दाखवते मी हे बघा आता याला असं फोल्ड करायचं दाब शिले आतल्या साईडने ऑटोमॅटिक येते आणि जी आता समोरची शिलाई आहे हे बघा ही जी समोरची शिलाई आहे डिझाईनची त्याच शिलाईवर धरून म्हणजे समजत पण नाही आपण शोल्डर कसं जॉईंट केलेलं आहे तेवढ्याच अंतरावर इकडे पण शिलाई मारून घ्यायची खूप असं छान मस्त खूप सुंदर असं आले आता ह्या बाजूच म्हणजे मागची बाजूला पण फिनिशिंग आली आणि पुढच्या बाजूला पण आली आणि जास्त वेळ पण जात नाही याला तुरपाई करायची गरज नाही तुम्हाला करायची असली तुम्ही करू शकता ह्या साईडनी करायची गरज नाही आणि याच्यावर लेस लावायची असली तर लेस पण लावू शकता आता ह्या साईडचं करून घेते मी हे बघा असं फोल्ड करायचं असं आणि मग याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई जी आपण मारत आणली इकडनं ह्या साईडने ती शिलाई ह्या शिलाईवर मॅच करायची आणि मग इथं धागा काढून घ्यायचा तर हे पा हे बघा हा पुढचा भाग आणि हा मागचा भाग आणि सुंदर असं आकार तयार झालाय आता याच्यावर तुम्ही आवडीप्रमाणे लेस वगैरे तुम्हाला काय लावायचं ते तुम्ही लावू शकता तर तुम्हाला हे शोल्डर जोडण्याची पद्धत म्हणजे पुढच्या साईडला डिझाईन असल्यानंतर मागची साईड जॉईंट किंवा शोल्डर जॉईंट कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवलंय तर तुम्हाला ही पद्धत माझी कशी वाटली हे मी असं प्रत्येक कस्टमरचं ब्लाउजला असंच करते आणि तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला कमेंट करत जा लाईक करत जा म्हणजे मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल जे घंटीचं बटन आहे ते दाबायला विसरू नका कारण ते दाबल्यानंतर तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकीत जाईन इथून पुढचे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर आणि इथून पुढे मी असं वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन जे मी ॲडजस्ट करते मी कसं काय करते मी कस्टमरचे ब्लाऊज कसे शिवते मी सगळं शेअर करीन आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारून जा मी त्याचे उत्तर पण देईन तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.